नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींना पाच लाख रुपये अगदी मोफत दिले जातात विमाच्या स्वरूपामध्ये मित्रांनो सध्याच्या काळामध्ये नाना प्रकारचे आजार होत आहेत या आजारांना बळी पडू नये किंवा त्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाच्या माध्यमातून पाच लाख रुपये प्रत्येकी लाभार्थ्यांना दिले जातात मित्रांनो यासाठी शासनाने एक नवीन लिष्ट जारी केलेली आहे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का नाही आहे घरी बसल्या केवळ फक्त दोन मिनटात तुम्ही चेक करू शकता यासाठी मित्रांनो पैसे लागत नाही आहे परंतु तुम्हाला पैसे नक्की या ठिकाणी भेटतात त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये आपकेद्वार आयुष्यमान या साईटला सर्च करून घ्यायचं आहे त्या साईटला सर्च करून घेतल्यानंतर सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर टाकून इथे लॉग इन करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर ठीक आहे ऑप्शनला इथे क्लिक करून घ्यायचं आहे त्याला क्लिक करून घेतल्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला जशा पद्धतीनं दिसील तशा पद्धतीनं टाकून घ्यायचा आहे मित्रांनो एक ध्यानात ठेवा व्हिडिओ कट करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचं जीवन या ठिकाणी जगण्यासाठी एक तुम्हाला अनमोल संधी आहे तुमचं जर नाव असेल तर या यादीमध्ये तुम्हाला पाच लाख रुपये अगदी मोफत विमा मित्रांनो त्यानंतर खाली जो कॅपच्या दिसतो तो कॅपच्या व्यवस्थित इथे टाकून घ्यायचं आहे तुम्हाला कॅपच्या ठेवा समॉ लेटर असेल तर समॉ लेटर दुसरी बाराकडी किंवा पहिली बाराकडे जसं आहे तसं तुम्हाला इथे टाकून सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जेव्हा या सबमिट या बटनवरती क्लिक करता क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर दुसरा एक पेज ओपन झालेला तुम्हाला दिसेल तो म्हणजे डाउनलोड रिपोर्ट नावाचा मग याच पेजवरती तुम्हाला खाली सर्वप्रथम तुमचं जो राज्य आहे तो राज्य इथे तुम्हाला निवडून घ्यावा लागणार आहे सर्वप्रथम आपण राज्य निवडून घेऊया त्यानंतर राज्य निवडून घेतल्याच्या नंतर परत तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा इथे निवडून घ्यायचा आहे जिल्हा जे असेल तुमचा जिल्हा तो त्यानंतर इथं तुम्ही ब्लॉक करून यू एल बी असेल किंवा ब्लॉक लेवलवरून असल्यामुळे तुम्हाला इथं ब्लॉक इथं सर्वप्रथम क्लिक करून घ्यायचं आहे तेव्हा ब्लॉकला क्लिक केल्याच्यानंतर परत तुमचा जो या ठिकाणी जे तालुका आहे तो तालुका तहसील जे असेल ते इथं निवडून घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्या गावाची यादी या ठिकाणी खाली येईल गावाची नादी यादी तुम्हाला इथं क्लिक करून घ्यावं लागणार आहे तुमची जी ग्रामपंचायत विलेज नेममध्ये आहे तुमचे जे गाव असेल गाव किंवा तुमचं जे ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतला क्लिक करून घ्यायचं आहे त्याला क्लिक करून घेतल्याच्यानंतर खाली त्याच्या खाली सबमिट ऑप्शन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याला क्लिक करून घेतल्याच्यानंतर परत एक पेज तुम्हाला या ठिकाणी ओपन झालेला दिसेल इथं थोडा वेळ लागतो कारण की डाउनलोड होण्यासाठी फाईल आणि मित्रांनो अशा पद्धतीनं थोडंसं स्क्रोल करत खाली यायचं आहे ओपन झालेलं आहे पेज आणि डाउनलोड एक जे आ, एक आयकॉन दिसत आहे तुम्हाला डाउनलोडचा या आयकॉनच्या खाली तुम्हाला एक रेड कलरमध्ये एक फाईल इथं डाउनलोड यासाठी डाउनलोडसाठी तुम्हाला दिलेली आहे त्याला क्लिक केल्याच्यानंतर डाउनलोड या ऑप्शनवरती सा, क्लिक, क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर परत तुमच्या ही गावाची पूर्ण यादी या ठिकाणी डाउनलोड झालेली दिसेल तुमचं नाव या यादीत आहे का ते चेक करून घ्यायचं आहे तुमच्या गावातील कोणत्याही व्यक्तीचं असेल तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे नावं असेल मित्रांनो त्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची या साईटची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही पाहू शकता यामध्ये जर तुमचं नाव जर असेल तर तुमचं भविष्य या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होतं कारण की तुम्हाला आर्थिक मदत दवाखान्यासाठी चांगल्या पद्धतीने मिळू शकते मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा कारण की प्रत्येक